बैठली फ्रेम मैडम, फ्रेम बैठली। अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केलेली आहे। अक्षरशः आम्ही बोलत असताना या शब्दाचा प्रयोग करू इच्छित नाही, परंतु तुम्हाला माहिती पाहिजे की अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं, त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी भिका सत्तार यांनी देखील आपल्या सुप्रियाताई या संसदेच्या सदस्य आहेत, लोकशाहीमधल्या सगळ्यात वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य असलेल्या आणि सातत्याने संसदरत्न असा किताब मिळवत असलेल्या आणि स्वतःच्या अत्यंत संयमी अभ्यासू आणि सुसंस्कृत मांडणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इतक्या संवेदनशील महिला नेत्याबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे आणि कुठल्याही संसद सदस्यांचे जे विशेष अधिकार असतात त्या विशेष अधिकारांचा वापर करत मला असं वाटतं की अब्दुल सत्तारांवरती कारवाई झाली पाहिजे। गुलाबराव पाटील असतील, अब्दुल सत्तार असतील, ही मंडळी सातत्यानं महिला राजकारणी असणाऱ्या नेत्यांना टार्गेट करून ठरवून जे त्यांच्यावरती अशा अश्लाघ्य टीका करत आहेत यांना चाप बसण्यासाठी तरी आत्ता कारवाई होणं गरजेचं आहे आणि अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला पाहिजे। अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही आग्रही आहोत। हा भाजपचा USP आहे हे मी वारंवार सांगून झाले। भारतीय जनता पार्टी ही महिलांना दुय्यम वागणूक देते, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात भाजपाचा हीन दर्जाचा आहे आणि त्यामुळे भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंदे गटातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा हा वान नाही पण गुण लागलेला आहे। त्यामुळे महिलांना सातत्याने दुय्यम वागणूक देणाऱ्या, दुय्यम लेखणाऱ्या, कारण आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अगदी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना ठरवून राजकारणाच्या त्या परिघाच्या बाहेर ठेवण्याचा देवेंद्रजींचा जो प्रयत्न आहे तो उभ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे। किशोरीताई पेडणेकरांबद्दल एकीकडे त्यांना बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे किरीट भाऊंनी ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दलची वक्तव्य केली, किंवा अगदी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे सरकार आणि त्या सरकारमधले दस्तूर खुद्द आमचे पंतप्रधान साहेब, या पंतप्रधान साहेबांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आदरणीय ममता बॅनर्जींबद्दल दीदी ओ दीदी अशी अश्लाघ्य संभावना करत अवहेलना करणारी ती वक्तव्य भर सभेत न करणं असेल, किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एका अत्यंत जबाबदार संघाच्या पदाधिकाऱ्याने अत्यंत वाईट पद्धतीने ट्विट करणं आणि ट्विट करणाऱ्या माणसाला दस्तुरखुद्द मोदीजींनीच फॉलो करणं ट्विटर हँडलवरती, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, किंवा गुलाबराव पाटलांचं काल परवाचं माझ्या संबंधानं असणारं सरंजामी माच दाखवणारं जे वक्तव्य आहे हे सगळं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही अजिबात महिलांचा सन्मान करणारी पार्टी नव्हे आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत त्यांच्या आश्रयाला गेलेला जो मिंदे गट आहे हा मिंदे गट अजिबात तो छत्रपती शिवरायांचाही वारसदार नाही आहे आणि तो वंदनीय बाळासाहेबांचाही वारसदार नाही आहे, कारण वंदनीय बाळासाहेबांचा कुठलाही शिवसैनिक महिलांबद्दल अशी अवमानकारक टिप्पणी करूच शकत नाही। हे बाळासाहेबांचे वारसदार शिवसैनिक म्हणवण्याचं जे यांचं ढोंग आहे या निमित्तानं यांचं ढोंग उघडं पडलेलं आहे, यांचा मुखवटा टरटरा फाटलेला आहे आणि अब्दुल सत्तारांनी आता राजीनामा दिला पाहिजे। नाही, आज आमची नियमित पुण्यातली एक आढावा बैठक होती, ज्या आमच्या जिल्हानिहाय आढावा बैठका चालू आहेत। दुसरी गोष्ट अशी की महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ज्या मागच्या दुसऱ्या टप्प्यातलं जे कामकाज आहे त्याची माहिती पक्षप्रमुखांना देणं आणि पुढचा टप्पा चेकआउट करून घेणं अशा काही फॉर्मल गोष्टी होत्या त्याच आज झाल्या।